त्या माणसाला माझ्याबद्दल काय वाटू शकणार आहे. तर प्रकाश महाजन म्हणतात सुषमा अंधारेला बोलायचं कळत नाही. हिंदकच टीका करतात, एकेरीवर बोलतात, बाई असा उच्चार करतात, छत्रपती शिवरायांचे मावळे अशा पद्धतीने महिलांबद्दल अवमानकारक बोलणार नाही. छत्रपती शिवरायांचे मावळे महिलांबद्दल अशा पद्धतीने अलरावीची एकेरीची आणि गचाळ भाषा वापरणार नाही. पण प्रकाश महाजनांना मी उत्तर दिलंच पाहिजे. बाकी त्या पक्षातल्या चंगू मंगूंना मी उत्तर द्यायला अजिबात बांधलेलं नाही, रिकामी नाही. पण प्रकाश महाजनांना उत्तर याच्यासाठी दिली पाहिजे. एक तर महाजन वयाने ज्येष्ठ आहेत आणि महाजनांचे मेहुणे लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब यांच्याबद्दल आमच्या मनात प्रचंड आदर आहे. महाजनांना उत्तर यासाठी दिलं पाहिजे की प्रकाश महाजन आज ज्या भाजपची बाजू घेऊन तुम्ही सुषमा अंधारेवर आग पकड करताय ना, प्रकाशराव किमान याचं भान पाहिजे असेल तुम्हाला. किमान ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायला हवी होती की लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबांच्या राजकारणात कायम मुंडे साहेबांना त्रास ज्या भाजपाने दिला, त्याच भाजपाने मुंडे साहेबांच्या नंतर जाणीवपूर्वक पंकजाताईंना साईडलाईन करायचा प्रयत्न केला. पंकजाताईंचं राजकारण समूळ संपवायचा घाट ज्या देवेंद्र फडणवीसांनी घातला, त्या देवेंद्र फडणवीसांची खुर्ची शाबूत ठेवण्यासाठी प्रकाश महाजन तुम्ही जर बोलत असाल तर तुमच्या बोलण्याचा मला राग येत नाही, क्यू कराविषयी वाटते की जो माणूस मामा शब्द में दो बार मामा होता है. पंकजाताईचे तुम्ही मामा म्हणून जो माणूस आपल्या सख्या भाचीचा झाला नाही त्या माणसाला माझ्याबद्दल काय वाटू शकणार आहे. चला बक्ष दिया प्रकाश महाजन जी, मैंने आपको बक्ष दिया, आपके उम्र का लिहाज करते हुए फार संस्कार आहेत माझ्यावर. अरे मी प्रश्न विचारते तुम्हाला, मी साधे साधे प्रश्न विचारते की जर छत्रपती शिवरायांचा हा महाराष्ट्र आहे आणि तुम्ही महाराष्ट्र घडवण्यासाठी निघालेले आहात, कारण हे म्हणाले सगळे मिंदे गटात गेलेले, आमचे एकनाथ भाऊ बोलले असं आहे की महाराष्ट्रात मी जाऊच नये का, शेतकऱ्याच्या पोराने मुख्यमंत्री होऊच नये का, व्हावं नाही एकनाथ भाऊ, शेतकऱ्याच्या लेकरांना बिलकुल मुख्यमंत्री व्हावं. माझ्याकडे आता व्हिडिओ लावायला वेळ नाही, मला पुढच्या सभेला जायचंय म्हणून जर आवर्त घेणार आहे, नाही तर मी तेही व्हिडिओ दाखवले असते की शेतकऱ्याच्या लेकराचं शेत काय भारी येते. असा कोणता शेतकरी आहे की ज्याच्या शेतात उतरण्यासाठी दोन दोन हेलिकॉप्टर उतरण्यासाठी दोन दोन हेलिपॅड आहेत? असा कोणता शेतकरी आहे की ज्याच्याकडे फळबागा सगळं आहे, गवती चहाचे मळे आहेत, ज्याच्या शेतामध्ये पाहिजे ते वाण आहे, ज्याच्या शेतामध्ये मत्स्यबीजही आहे आणि मत्स्यबीजासाठीचा कोल्ड रूमही आहे? त्या एकनाथ भाऊंनी सांगायचं की शेतकऱ्याच्या पोराने मुख्यमंत्री होऊच नये का. अहो शेतकऱ्याच्या पोराने मुख्यमंत्री व्हावं की, पण मग मुख्यमंत्र्याच्या पोराने पुन्हा खासदारही व्हावे का? हे आमच्यावर घराणेशाहीचे आरोप करतात तेव्हा यांनी कधी बघितले का की अरे नारायण राणेची ती बारकी बारकी दोन लेकर आपले भाचे आहेत, आपले भाचे, आपला निलू आणि नितू असू दे जरा अवखळ आहेत पण आपले भाचे आहेत. हा तेव्हा दिसलं नाही कणकवलीत काय सगळी पोरं खुडली होती, तुमचीच पोरं तुम्हाला दिसली. हा एकनाथ भाऊला दुसरं कुणीच दिसलं नाही, तो आमचा नरेश मस्के एवढा जीव करतोय त्यांच्यासाठी, दिलं काही नरेश मस्केला काही त्यांनी? नरेश मस्केला काय आयुष्यभर सतरंजाच उचलायच्या काय? हा त्या गोपाळरावांना काहीच दिलं नाही, कितीतरी नाव आहेत त्या लोकांना दिलं नाही. मग तुमच्या पोराला तुम्ही केलं खासदार, रामदास कदमांनी एवढे मगर मचके आसू काढायचे? हा तुम्हाला काय योगेश कदमांशिवाय दुसरं पोरग दिसलं नाही का? खुडली होती काय बाकीची सगळी? हा बात निकलेगी तो दूर तलक जाएगी, मुंह मत खुलवाओ मेरा. तुम्ही आम्हाला शहाणपणी शिकवायची गरज नाही, आम्ही जे प्रश्न विचारतोय त्याची उत्तरं द्यायची आणि ती उत्तरं यासाठी द्यायची की आमचं पक्ष नेतृत्व सन्माननीय उद्धव साहेब प्रचंड संयमी सुसंस्कृत सभ्य माणूस आहे.
आणि सभ्य माणूस तुमच्या तोंडी लागत नाही. परंतु याचा अर्थ असा नाही की आम्ही भित्रे किंवा घाबरट आहोत. हम शरीफ है इसका मतलब कतई ये नहीं है कि हम डरपोक है, बस हम शरीफ है. अगर हमने शराफत छोड़ दी तो फिर सवाल न पूछिएगा कि ऐसे क्यों.